नमस्कार विद्यार्थी मित्रों, माझं नाव राजेश नलबलवार। याआधी आपण माझा एक व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यामध्ये मी जॉमेट्रीबद्दलचे सर्व बेसिक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केले होते, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्राबद्दलचे काही महत्त्वाचे कन्सेप्ट जाणून घेऊया। आपल्याला माहिती आहे की गणितामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाढे माहिती असली पाहिजे आणि संख्येबद्दलची अतिशय मुळापासूनचे सर्व कन्सेप्ट माहीत असले पाहिजे। आणि ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉमेट्रीबद्दलचे सर्व बेसिक पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले होते, त्याचप्रमाणे आज आपण न्यूमरिकल क्वेश्चन सॉल्व करत असताना किंवा संख्ये बेस्डचे क्वेश्चन सॉल्व करत असताना बरेचसे महत्त्वाचे सूत्र आणि बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे। आपण म्हणतो की ह्या सुट्ट्याच्या पिरियडमध्ये आपण काहीतरी संच केला पाहिजे, संग्रह केला पाहिजे, तर तो कशाचा करता येईल? की दोन प्रकारचे स्टुडंट्स असतात, एक म्हणजे की ज्यांना मॅथबद्दलची आवड असते आणि काही लोकांना मॅथबद्दल इंटरेस्ट नसतो, तर अशांनी आपला इंटरेस्ट कसा क्रिएट करायचा आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कशाप्रकारे त्यांचं नॉलेज वाढवायचं याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। की ज्यांना इंटरेस्ट नाही त्या मुलांनी अशा प्रकारे संच करा आणि सुरुवात करा की तुम्हाला अगदी लोअर लेवलपासून सुरुवात करावी लागेल असं समजून आपण या सर्व गोष्टींचा संच करूया। थोडक्यात माहिती मी तुम्हाला यामध्ये देत आहे की यामध्ये बरेचसे कन्सेप्ट आलेले आहेत, ते सर्व तुम्ही बघा, ज्याप्रमाणे इथे या ठिकाणी संच केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील करू शकता आणि तुमचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता। तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया। आता समोर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटत असेल की संख्येचे प्रकार, टाइप्स ऑफ नंबर। आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी मॅथमध्ये सुरुवात करत असताना की ज्या संख्या एक नंबरपासून सुरुवात होतात आणि अनंतापर्यंत जातात त्या सर्वांना आपण काय म्हणतो, तर नैसर्गिक संख्या असं म्हणत असतो। नैसर्गिक संख्या म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे नॅचरल नंबर्स। त्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स कसे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याबद्दल आपण विचार करत नाही, त्या गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। बघा, शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येत होत नाही, म्हणजे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही। ॲक्च्युली नॅचरल नंबर्स सुरुवातच एकपासून होतात, त्यामुळे शून्य त्यांच्या सेटमध्ये येतच नाही। त्यानंतर दुसरं आहे, ऋणसंख्या या नैसर्गिक संख्या नसतात, नैसर्गिक संख्या ह्या एकपासून सुरुवात होतात आणि त्या सर्व पॉझिटिव्ह संख्या असतात, त्यामुळे ऋणसंख्या ही सुद्धा नैसर्गिक संख्या नाही। सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते, नैसर्गिक संख्येचा गुणाकारसुद्धा नैसर्गिक संख्याच येतो, पण भागाकार आणि वजाबाकीच्या बाबतीमध्ये असं नाही, ती नैसर्गिक संख्याच येईल हे सांगता येत नाही। सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक ही आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। त्यानंतर दुसरं पहा, पूर्ण संख्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हणतो, नैसर्गिक संख्या एकपासून सुरुवात होते, पण जर सारख्या दोन नैसर्गिक संख्या घेऊन जर त्यांची वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे शून्य येतं, तर शून्यला कोणामध्ये टाकायचं? कारण की शून्य हा नैसर्गिक संख्या नाही, तर तो सेट कमी पडत असल्यामुळे, डिफिशियन्सी असल्यामुळे एक दुसरा सेट तयार करण्यात आला आणि त्याला नाव काय दिलं, पूर्ण संख्या, ज्यामध्ये शून्य हा सुद्धा इन्क्लूड असतो। आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, शून्य आहे, आणि सर्वात मोठी मात्र सांगता येत नाही। ज्याप्रमाणे आपण असं म्हटलं की दोन नॅचरल संख्या सारख्या नॅचरल संख्यांची वजाबाकी केली तर आपल्याला शून्य भेटते, त्याचप्रमाणे जर त्या नॅचरल संख्या सारख्या नसतील, तर एक लहान असेल नैसर्गिक संख्या आणि एक मोठी संख्या असेल, तर त्यांची वजाबाकी केली तर शून्यापेक्षा लहान येऊ शकते। त्यासाठी दुसऱ्या संख्येचा संच या ठिकाणी काढलेला आहे, तो आपण पुढे पाहूया, तो वन बाय वन पाहूया। त्यानंतर आहे समसंख्या, इवन नंबर, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणत असतो, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल, त्याला दुसऱ्या पद्धतीने पण डिफाईन करता येईल की ज्या संख्येला दोनने निश्चित भाग जातो त्यांना आपण समसंख्या म्हणतो। त्यानंतर क्रमागत समसंख्येत दोनचा फरक असतो, कॉन्झिक्युटिवली असणाऱ्या किंवा लगतच्या दोन समसंख्यामध्ये दोनचा फरक असतो, कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते, म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येला जर आपण दुप्पट केली
किंवा दोनने गुणलं तर आपल्याला काय भेटणार आहे, समसंख्याच भेटत असते. दोन किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी ही समसंख्याच असते. कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते. आपल्याला माहिती आहे, जसं की एखादी आपण समसंख्या घेतली 14 14, त्यामध्ये जर एक मिळवला तर 15 येणार, ही विषम संख्या आहे. आणि 14 एक जरी वजा केला 13 येणार, ते सुद्धा विषम संख्याच आहे. म्हणजे एक वजा केल्यास किंवा एक मिळवल्यास समसंख्येमध्ये आपल्याला विषम संख्या भेटते. तर विषम संख्या म्हणजे नेमकं काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्याला आपण काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. अजून दुसऱ्या भाषेत सांगता येईल की ज्या संख्येला 2 निशेष भाग जात नाही किंवा 2 भागल्यानंतर बाकी 1 उरते त्याला आपण काय म्हणूया? विषम संख्या म्हणूया. ज्याप्रमाणे समसंख्येमध्ये लगतच्या 2 समसंख्येमध्ये 2 फरक असतो, त्याचप्रमाणे विषम संख्येमध्ये देखील 2 फरक असतो. कोणत्याही विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्याच येते. विषम संख्येत ज्या एक मिळवल्यास किंवा एक वजा केल्यास आपल्याला समसंख्याच भेटत असते. त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? एक किंवा त्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे सांगायचं झालं तर आपण फॅक्टर्स म्हणतो. म्हणजे ज्या एखाद्या संख्येला 2 फॅक्टर असतील, तेही कोणते? एक आणि तीच संख्या, तर त्याला आपण काय म्हणायचं? प्राईम नंबर्स आहे किंवा मूळ संख्या. एक ही मात्र मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. दोन ही एकच समसंख्या अशी आहे जी की मूळ संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. की आपण आता हे दुसऱ्या पॉईंटमध्ये म्हटलं की 2 ही एकच समसंख्या आहे. म्हणजे बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत, फक्त 2 जर सोडलं तर. 2 ही एकच अशी समसंख्या आहे जी की मूळ आहे, बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. त्यानंतर एकूण मूळ संख्या. आता ह्या गोष्टींचा आपण संचय केलेला नसतो की एक्झॅक्ट आपल्याला माहिती आहे की डेफिनेशन माहिती आहे मूळ संख्या म्हणजे नेमकं काय. पण बऱ्याच वेळेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फेस करत असताना आपल्याला काही असे क्वेश्चन्स विचारले जातात, जसे की इथे विचारले 1 ते 100 मूळ संख्या किती. मग अशा वेळेस आपण तिथे लिहित बसायचं का की 1 ते 100 किती आहेत ते काढत बसलं तर आपला तिथे खूप वेळ वाया जाणार आहे. आणि जर आपण अशा संख्यांचा जर संचय करून ठेवला तर आपल्याकडे डिटेल ही माहिती राहणारी आहे. तर पहिल्यांदा बघा, 1 ते 100 मूळ संख्या टोटल 25 आहेत. त्यानंतर 1 ते 25 जर पाहिलं तर 9 येतात. 1 ते 50 15 आणि 1 ते 10 4. त्यानंतर मूळ संख्यांची बेरीज. 1 ते 100 येणाऱ्या ह्या ज्या 25 मूळ संख्या आहेत त्यांची जर बेरीज केली तर 1060 येते. 1 ते 50 सर्व मूळ संख्यांची बेरीज 328 येते. 1 ते 25 मूळ संख्यांची बेरीज 100 येते. 51 ते 100 मूळ संख्यांची बेरीज 732 येते. 11 ते 100 एकूण 9 मूळ संख्या येतात, त्याही कोणत्या आहेत या ठिकाणी दाखवले आहेत बघा. ह्या मूळ संख्येतील अंकांची जरी अदलाबदल केली तर मूळ संख्याच मिळते. आता ह्या अशा संख्यांचा आपण कधी विचार करत नाही की आपल्याला माहिती आहे की 11 ते 100 9 मूळ संख्या आहेत, त्याही कोणत्या कोणत्या आहेत. आता तुम्ही ह्या 11 ते 100 9 मूळ संख्यांमधील अंकांची जर अदलाबदल केली तर पुन्हा आपल्याला काय भेटते? मूळ संख्याच भेटते. जसं की आपण हा शेवटचा मूळ संख्या घेऊया 97, तर ह्या 97 अंकांची जरी अदलाबदल केली तर पुन्हा 79 भेटते. आणि तीही 79 काय आहे? मूळ संख्याच आहे. 1 ते 100 लगतच्या 2 मूळ संख्यांमध्ये 4 फरक असणाऱ्या जोड्या 7 आहे. म्हणजे काय? मूळ संख्या, पण कोणत्या मूळ संख्या? ज्या 2 लगतच्या मूळ संख्यांमध्ये 4 फरक असतो अशा किती जोड्या भेटतील आपल्याला? 7 जोड्या भेटतील. त्यानंतर ज्या 2 लगतच्या मूळ संख्यांमध्ये 6 फरक आहे अशा किती जोड्या भेटतील आपल्याला? 7 जोड्या भेटतील. बघा, इथे एक टेबल दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे, ज्यामध्ये सर्व काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. तसं तुम्ही स्टडी करू शकता. बरंच काही मी आत्तापर्यंत इथे एक्सप्लेन केलेलं आहे, पण बाकी सर्व ह्या टेबलमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया जोडमूळ संख्या. याआधी आपण मूळ संख्या पाहिल्या, आता आहे जोडमूळ संख्या. त्यालाच म्हणतो आपण ट्विन प्राईम नंबर. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2 फरक असतो त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत.
इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की जोडमूळ संख्या कोणत्या, 3, 5, 5 आणि 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 73 या सर्व जोडमूळ संख्यांमध्ये 2 फरक आहे। तर अशा मूळ संख्यांना काय म्हणता येईल, आपल्याला जोडमूळ संख्या। त्यानंतर जोडमूळ संख्येसारखाच एक अजून एक कन्सेप्ट आहे जो यामध्ये मेन्शन नाही केलेला आहे, त्याला आपण को प्राईम नंबर्स म्हणतो मराठीमध्ये, सहमूळ संख्या। तर एक्झॅक्टली त्या दोन्हीमधला फरक काय, सहमूळ संख्यांमध्ये त्या ठिकाणी अशी काही कंडिशन नाही की त्या मूळ संख्या असल्या पाहिजे। जरी मूळ संख्या नसतील पण त्यांचे जर आपण विभाजक पाहिले किंवा फॅक्टर्स पाहिले तर त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नसतो। म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला डिफाईन कसं करता येईल, द टू नंबर्स विच इज हॅविंग नो कॉमन फॅक्टर ॲज अ को प्राईम नंबर्स। म्हणजे सहमूळ संख्या ज्या असतात त्या 2 असतात आणि त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक नसतो। म्हणजे ज्या 2 संख्यांमध्ये एकही सामायिक विभाजक नसतो किंवा एक व्यतिरिक्त दुसरा काही सामायिक विभाजक नसतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, सहमूळ संख्या असं म्हणतो। तर नेक्स्ट आहे 7, कॉम्पोजिट नंबर। ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, संयुक्त संख्या म्हणतो। संयुक्त संख्या ह्या कोणत्याही कमीत कमी 2 संख्यांचा गुणाकार असतो। म्हणजे संयुक्त संख्येला 2 जास्त विभाजक असतात, कॉम्पोजिट नंबर। कॉम्पोजिट नंबर कशाला म्हणायचं, की ज्या 2 संख्येला 2 जास्त फॅक्टर्स असतील। आपल्याला माहिती आहे की 1 जर सोडलं तर बाकी सर्व संख्यांना ॲटलीस्ट 2 फॅक्टर्स असतात। कोणते, 1 आणि 3 संख्या। आणि या 2 व्यतिरिक्त ज्यांना अजून जास्त फॅक्टर असतात त्यांना आपण काय म्हणायचं, कॉम्पोजिट नंबर म्हणायचं। पुन्हा काय दिले बघा, 1 ही संयुक्त संख्या नाही आहे, ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की 1 ही मूळ संख्या नाही आहे तसंच संयुक्त संख्या देखील नाही। 1 ते 100 दरम्यान असणाऱ्या एकूण संयुक्त संख्या 74 आहे। आता हे आन्सर आलं कसं, 1 ते 100 74 कसं काय, आपल्याला माहीत आहे 1 ते 100 100 संख्या येतात, मग संयुक्त संख्या 74 कशा काय। आपण म्हटलं की मूळ संख्या किती आहेत, 25 आहे। पहिल्या पेजवर आपण पाहिलं होतं की 1 ते 100 25 मूळ संख्या आहेत, तर मग 25 मूळ संख्या निघून गेल्या 100 तर 75 राहतात, मग 74 उत्तर कसं काय आलं, कारण की 1 ही सुद्धा मूळ संख्याही नाही आहे, संयुक्तही नाही, त्यामुळं 1 ही सुद्धा संख्या कटली। तर 100 गेल्यामुळे 75 राहिले होते आणि त्या 75 1 गेली, तर राहिली किती, मग 74। त्यामुळे 74 काय आहेत, ह्या संयुक्त संख्या आहेत। नेक्स्ट ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या। लगतच्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निंपट जर केली तर आपल्याला काय भेटते, त्रिकोणी संख्या भेटते। नैसर्गिक कोणत्याही 2 लगतच्या संख्या घ्या, जसे की एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 10 आणि 10 नंतर येणारी संख्या ही 11, 10 आणि 11 यांचा गुणाकार भागिले 2 केल्यानंतर भेटणारी संख्या जी आहे ती कोणती आहे, त्रिकोणी संख्या आहे, 55। तर या 10 या ठिकाणी काय म्हटलं जातं, या त्रिकोणी संख्येचा पाया म्हटलं जातं, ठीक आहे। यानंतर हे त्रिकोणी संख्येचा आपण मांडणी केल्याच्यानंतर सुद्धा बघता येईल की जी संख्या त्रिकोणी संख्या आहे तेवढे डॉट्स घेऊन जर आपण त्रिकोण बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्रिकोण भेटतो, म्हणून ह्याला काय नाव पडलेलं आहे, त्रिकोणी संख्या असं म्हणतात। त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने देखील आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते, क्रमवार कंटिन्युअसली जर आपण डॉट्स लिहित गेलोत, म्हणजे संख्या जर लिहित गेलोत, 1 ही त्रिकोणी संख्या आहे, 1 2 मिळवले तर 3 ही त्रिकोणी संख्या आहे, आलेल्या बेरजेमध्ये पुन्हा 3 मिळवले, 6 ही त्रिकोणी संख्या आहे, पुन्हा आलेल्या बेरजेमध्ये 4 मिळवले, 10 ही त्रिकोणी संख्या आहे, अशा प्रकारे आपल्याला जर कॉन्झिक्युटिव्ह संख्यांची जर आपण बेरीज करत गेलोत तरी आपल्याला काय भेटते, त्रिकोणी संख्या भेटत जातात। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथे काय दिले बघा, क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते। बऱ्याच वेळेस आपल्याला असे कन्सेप्ट माहिती नसतात, आपल्या वर्गबद्दल माहिती आहे पण इथे काय दिलेलं आहे की क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते हे माहिती नाही। तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथे आपल्याला माहिती करून घेता येईल। नेक्स्ट बघूया पूर्णांक संख्या, इंटीजर। जसं मी म्हटलं होतं की 2 नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली तर नैसर्गिक संख्या येते, गुणाकारसुद्धा नैसर्गिक संख्याच येते, पण वजाबाकी आणि भागाकार केलं तर त्या व्यतिरिक्तही आपल्याला काय भेटू शकतं,
वजाबाकीमध्ये जर एक नैसर्गिक संख्या मोठी असेल आणि एक छोटी असेल, जर त्यांची वजाबाकी केली तर आपल्याला निगेटिव्ह संख्या भेटते. त्याला म्हणून त्याच्यासाठी काय दुसरा संच काय आलेला आहे, इंटीजर, पूर्णांक संख्या असं म्हणतो. तर पूर्णांक संख्या ह्या पूर्णांक संख्येमध्ये काय काय येऊ शकतं, एक धनसंख्या असतील, ऋणसंख्या असतील आणि शून्य देखील आहे. ह्या पूर्णांक संख्या आपण संख्या रेषेवर दाखवत असतो. संख्या रेषेवर अगदी मधोमध जो आहे तो शून्य असतो. शून्याच्या उजवीकडे सर्व पॉझिटिव्ह संख्या येतात आणि शून्याच्या डावीकडे सर्व निगेटिव्ह संख्या येतात. तर ह्या निगेटिव्ह संख्यांना ऋणपूर्णांक संख्या म्हणतात आणि ज्या उजवीकडे आहेत पॉझिटिव्ह संख्या त्यांना धनपूर्णांक संख्या म्हणतो आपण. पॉझिटिव्ह इंटीजर्स अँड निगेटिव्ह इंटीजर. त्यानंतर आहे अपूर्णांक, फ्रॅक्शन नंबर्स. ज्या संख्या अंश व छेद या स्वरूपामध्ये लिहिता येतात त्यांना आपण काय म्हणू शकतो, अपूर्णांक असं म्हणतो. जसं की उदाहरणामध्ये इथे दिले बघा, 5/4 आणि 3/8 ह्या काय आहेत, तर अपूर्णांक संख्या आहेत. त्यानंतर परिमेय संख्या, ज्या संख्या अंश व छेद स्वरूपात मांडता येतात, तसेच ज्यांचा छेद शून्य नसतो, तसेच ज्यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर पूर्णांकात येते किंवा अपूर्णांकात येते किंवा आवर्ती स्वरूपात मांडता येते, त्या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. इथे उदाहरण पाहिल्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की फ्रॅक्शनल नंबर्स आणि रॅशनल नंबरमध्ये काय फरक आहे, दोन्हींनाही अंश छेद असतो. पण एक महत्त्वाचं सांगता येईल की फ्रॅक्शनमध्ये सगळे काही पॉझिटिव्ह नंबर्स असतात, पण रॅशनल नंबर्स हे निगेटिव्ह असू शकतात किंवा रॅशनल नंबर निगेटिव्हही असतील. त्यामुळं जे फ्रॅक्शन्स निगेटिव्ह आहेत त्यांना फ्रॅक्शन नाही म्हणता येणार, आपल्याला तर काय म्हणता येईल, रॅशनल नंबर. फ्रॅक्शनबद्दल ॲक्च्युली डिफाईन करायचं तर आपण म्हणतो की इट इज अ पार्ट ऑफ अ होल, म्हणजे ते कधीही पॉझिटिव्हच असतात आणि रॅशनल नंबर मात्र निगेटिव्हही असू शकतात. तर हे रॅशनल नंबर आपण पाहिलं की रॅशनल नंबर निगेटिव्ह असू शकतात, त्यांना फ्रॅक्शन स्वरूपात लिहिताही येते, जे अंशछेद फॉर्ममध्ये लिहिता येतं आणि त्यानंतर त्यांना दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा लिहिता येते, आवर्ती अपूर्णांक. पण ज्या संख्या आवर्ती अपूर्णांकामध्ये लिहिता येत नाहीत, म्हणजे ज्या संख्या आवर्ती स्वरूपात मांडता येत नाहीत व भागाकार पूर्णांकात देखील लिहिता येत नाहीत, अशा संख्यांना काय म्हणता येईल, आपल्याला अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर्स असं आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे चौरस संख्या, स्क्वेअर नंबर्स. स्क्वेअर नंबर कोणत्याही पूर्णवर्ग संख्येच चौरस संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 4, 9, 16, 25, 36, 49 या सर्व काय आहेत, चौरस संख्या आहेत. आपल्याला जनरल माहिती आहे की एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्याच्यानंतर आपल्याला काय भेटते, वर्गसंख्या भेटत असते. तर ह्या सर्व काय आहेत, वर्गसंख्या आहेत. त्रिकोणी संख्यासारखं जर चौरस संख्यांची जर आपण डॉट्स घेऊन मांडणी केली, तेवढे डॉट्स घेऊन, तर आपल्याला काय भेटतो, चौरस भेटतो. म्हणून त्याला नाव पडलेलं आहे चौरस संख्या. त्यानंतर संख्येबद्दल अतिरिक्त माहिती, एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. त्यानंतर 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत. त्यानंतर 4 अंकी एकूण संख्या 9000. याप्रमाणे खाली काही तक्ता दिलेल्या आहेत, त्या तक्तेमध्ये काही माहिती पण दिलेली आहे, त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. नेक्स्ट बघूया जोडमूळ संख्या. हा टेबल पहा की 1 ते 9 व 0 हे अंक किती वेळा येतात याबद्दलची माहिती ह्या तक्त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघूया की संख्या वाचन म्हणजे नंबर रीडिंग कशा पद्धतीने केली जाते, त्यांचे स्थान कशा पद्धतीने दर्शवले जातात. बघा, गट क्रमांक 1, 2, 3, 4 असे 5 दाखवलेले आहेत. त्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्जी, हे अशा प्रकारचे स्थान असतात. अंकांच्या दोन प्रकारच्या किमती असतात संख्येमध्ये. एक असते दर्शनी किंमत व स्थानिक किंमत, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. नेक्स्ट आपण पाहत होतो संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. संख्येतील अंकाची जी दर्शनी किंमत आहे ती अंकाच्या मूल्यांक इतकीच असते, म्हणजे
जे आपल्याला दिसत आहे तेच असते, त्यावेळेस फेस व्हॅल्यू असं म्हणतो आपण. बघा एक उदाहरण दिलेलं आहे 365, यामध्ये 365 हे तीन अंक आहेत. ह्या तिन्ही अंकांची दर्शनी किंमत ही 365 एवढीच आहे. पण प्लेस व्हॅल्यूमध्ये असं नसते, संख्येतील अंकांची जी स्थानिक किंमत ही आहे ती त्यांच्या स्थानावरून ठरलेली असते. जर म्हणजे एखादी अंक दशक स्थानावर असेल तर त्याला 10 गुणावं लागेल, 1000 स्थानावर असेल तर 1000 गुणावं लागेल. हे खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, 27354 यामध्ये 7 या अंकाची जर आपल्याला स्थानिक किंमत काढायची असेल तर 7 त्याची स्थान जे आहे ते 1000 स्थान आहे, त्यामुळे 7 × 1000 ही त्याची स्थानिक किंमत होईल. ठीक आहे, तर अशाप्रमाणे या तक्त्यांमध्ये त्यांचा अंक आणि त्यांचं स्थान कोणतं आहे आणि त्यांची स्थानिक किंमत किती हे सर्व दिलेलं आहे. तर ह्या दोन्हीमधला फरक लक्षात राहू द्या की दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. जो दिखता है वही होता है त्यावेळेस दर्शनी किंमत असते, जो दिखता है बट वो नहीं होता है त्यावेळेस ती काय असते, स्थानिक किंमत असते. त्यानंतर रोमन संख्याचिन्ह, हे आपण बरेच पूर्वी शिकलेलं आहे तरी बेसिक आहे त्यामुळं ह्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 या सर्वांना रिप्रेझेंट करण्यासाठी रोमन संख्याचिन्हे वापरलेली आहेत. तर 1 आय आहे, 5 व्ही आहे, 10 यक्स आहे, 50 यल, 100 सी, 500 डी आणि 1000 यम आहे. तर हे रोमन संख्याचिन्ह वापरत असताना त्याचे काही नियम्सही आहेत आणि ते आपण जर फॉलो केले तर आपल्याला सर्व संख्या रोमन अंकामध्ये रिप्रेझेंट करता येतात. यामध्ये पहिला जो नियम दिलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेले आहे की आय आणि यक्स हे जे रोमन संख्याचिन्ह आहे आपण पुन्हा पुन्हा जास्तीत जास्त 3 वापरू शकतो आणि हे जर पुन्हा रिपीटेडली लिहिलं असेल तर त्यांची बेरीज केली म्हणजे आपल्याला त्यांची किंमत भेटत असते. त्यानंतर व्ही हे मात्र आय आणि यक्स जसं रिपीट करू शकतो त्याप्रमाणे व्हीला आपण पुन्हा पुन्हा रिपीट करू शकत नाही असा नियम तिथे सांगितलेला आहे. त्यानंतर छोट्या संख्येचं चिन्ह जर मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे आलं तर छोट्या संख्येची किंमत त्यामध्ये ॲड केली जाते आणि जर छोट्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या डावीकडे आले तर छोट्या संख्येचं जी व्हॅल्यू आहे ती वजा केली जाते. त्यानंतर दुसरा नियम काय दिलेला आहे, अजून एक नियम सांगितलेला आहे, 20 संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5 व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्याचिन्हे वापरून लिहिता येतात. तर अशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व रोमन संख्याचिन्हे यांच्याबद्दल कंपॅरिझन सांगितलेले. त्यानंतर काही महत्त्वाचे सूत्र आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यावरचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि जोपर्यंत आपल्याला सूत्र पाठ नाही तोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात देखील करता येत नाही असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्नांचे सॉल्व करत असताना आपल्याला सूत्रपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, म्हणजे जर समजा आपल्याला 10 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायला सांगितली नैसर्गिक संख्यांची तर काय किती बेरीज करत बसलं तर आपला खूप वेळ वाया जाईल. त्यासाठी जर सूत्र जर वापरलं तर आपल्याला लवकर सोडवता येईल. तर त्यासाठी सूत्र काय, n×n+1/2. क्रमवार समसंख्यांची जर बेरीज करायची असेल तर n×n+1, न्यूमरेटर ॲज इट इज आहे, डिनॉमिनेटर वॅनिश झालेलं आहे त्यामुळे 2 डिवाइड करायची गरज नाही, तेव्हा आपल्याला सर्व समसंख्यांची बेरीज भेटेल. क्रमवार विषम संख्यांची बेरीज इज इक्वल टू n² म्हणजे जर समजा आपल्याला 5 विषम संख्यांची बेरीज पाहिजे असेल क्रमवार तर फक्त 5 वर्ग जरी केला तर आपल्याला त्यांची बेरीज भेटून जाते. त्यानंतर सामने हस्तांदोलन बरोबर आहे n×(n-1)/2. आता हा सूत्र समजून सांगण्यासाठी आपल्याला एक काही दिवसापूर्वी एक मूव्ही आला होता Super 30, त्या मूव्हीमध्ये जो ॲक्टर आहे ऋतिक रोशन त्यांनी 30 मुलं जे की क्लेवर स्टुडंट्स आहेत त्यांची निवड केली होती आणि त्यांना टीचिंग केली होती. त्यामध्ये त्यांनी एक क्वेश्चन विचारला होता की जर या 30 स्टुडंट्सनी एकमेकांबरोबर हस्तांदोलन केले किंवा एकमेकांना विश केले तर टोटल विशेष किती होतील, यावेळेस सर्व कन्फ्युजनमध्ये पडले होते. पण हे प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी ह्या सूत्राचा जर आपण उपयोग केला तर खूप लवकर आन्सर भेटेल. तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं,
30 इंटू 29 डिवाइडेड बाय 2 मीन्स एन म्हणजे नंबर, किती नंबर दिलेले आहेत, तर 30 नंबर अँड 30 इंटू 30 मायनस 1 29 डिवाइडेड बाय 2 सो 30 इंटू जर किंवा आपण 30 डिवाइडेड बाय 2 15 येणार अँड 15 इंटू 29 केल्याच्यानंतर आपल्याला ह्याचं आन्सर भेटलं असतं. त्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची जर बेरीज करायची असेल तर हे पण सूत्र इथे दिलेलं आहे, एन इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइडेड बाय 6. त्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज करण्याचं सूत्र आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठीचं दुसरं एक सूत्र दिलेलं आहे. सर्व समसंख्यांची बेरीज करण्यासाठीचं अजून एक सूत्र इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे हे सर्व जर सूत्र पाठ केले तर आपल्याला मोठे मोठे प्रश्न सोडवताना यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर अशा प्रकारे हे पहिल्या टॉपिकमध्ये जेवढे काही सूत्र त्यानंतर महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ते आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. आणि हा सेकंड टॉपिक आहे संख्यावरील क्रिया. तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यामध्ये जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वांनी हा जर व्हिडिओ पूर्णपणे ऐकला असेल ह्याची स्टडी करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि ह्यामध्ये जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते तुम्ही स्वतः लिहून काढा. हे माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे पण मी जर तुम्हाला पाठवलं तर तुम्ही स्वतःचा तुमचा काही अभ्यास होणार नाही. त्यामुळे हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून हे सर्व सर्व गोष्टींचा संग्रह करा आणि त्याला पुन्हा दररोज वाचत चला. म्हणजे हे तुमच्या डोळ्यासमोरून गेल्याच्या नंतर त्याचा अभ्यास पूर्णपणे चांगला होईल आणि पुढे चलून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सो थँक्यू, पुन्हा भेटूया.